रामकृष्णारी तबला साधक आणलो. आज आपण एका प्रार्थनेवर तबला वादन करताना कुठला बोर वाजवला जातो तो आपण शिकणार. ही जी प्रार्थना आहे हीच आमची प्रार्थना आणि हीच आमची मागणी आहे. या प्रार्थनेवरती तबला वादन करताना कोणता बोर वाजतोय अशी एक सूचना वजा विनंती कमेंट्स बॉक्समध्ये एक शिक्षक असलेल्या बंधूंनी केलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आपल्या सर्वांसाठी हीच आमची प्रार्थना आणि हीच आमची मागणी या प्रार्थनेवरती या गाण्यावरती तबल्याचे बोल कोणते वाजतात ते मी तुम्हाला सांगतोय. सर्वप्रथम मी तुम्हाला ते बोल वाजून दाखवणार आहे, त्यानंतर बोल सांगणार आहे आणि पुन्हा ते बोल वाजून दाखवणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या या ठिकाणी दोन प्रकारचे बोल आपल्याला शिकायचे तर ते मी तुम्हाला सांगतोय. पण सर्वप्रथम लक्षात घ्या, तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. चला तर आपण आता समोर जाऊया हीच आमची प्रार्थना आणि हीच आमची मागणी या गाण्यावर किंवा या प्रार्थनेवर तबल्याचे बोल कोणते वाजतात ते आता प्रत्यक्ष आपण वाजू आणि नंतर मी तुम्हाला सांगतोय. ओके, लक्ष द्या. दुसरा एक बोल वाजतोय तोही तुम्हाला सांगतो मी. या दोन बोलाचा उपयोग त्या प्रार्थनेमध्ये किंवा त्या गाण्यामध्ये केलेला आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता या जो बोल वाजवला या बोलाचे नेमके बोल कोणते आहेत, या वाजवलेल्या तालाचे बोल कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगतोय. वागोदर वाजवतोय, वाजवताना सांगतोय, पुन्हा तुम्हाला ते सांगणार आहे. ठीक आहे, आणि अनेक आपल्या तबला साधकांनी सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये तबल्याचे बोल लिहून देत जा तर काही हरकत नाही. म्हणजे यानंतर तबल्याचे जे बोल आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिहून देणार आहे, ते सुद्धा काळजीपूर्वक पाहणं महत्त्वाचं आहे. पूर्ण व्हिडिओ पाहत चला, म्हणजे वादन करताना कुठल्याही प्रकारची मिस्टेक होणार नाही. तर चला आता आपण प्रत्यक्ष बोल म्हणू आणि वादनसुद्धा सुरुवात करू. ठिकाणी द्रुतलय मधला रूपक तर वाजवलेला आहे, त्याचे बोलायचं तेन तेन ना ते ना ते ना तेन तेन ना ते ना ते तेन तेन ना ते ना ते ना तेन तेन ना ते ना ते ना. फक्त त्या ठिकाणी द्रुतलय मध्ये वाजवलं आहे, लक्षात घ्या तुम्ही. अशा पद्धतीने तुम्हाला द्रुतलय मध्ये त्या ठिकाणी जेव्हा ध्रुवपद पुढा म्हटलं जातं त्यावेळेला ते वाजवलं जातं, ते काळजीपूर्वक सर्वांनी लक्षात घ्या. आणि जे सुरुवातीला आपण या ठिकाणी ठेका वाजवलेला आहे, जे बोल वाजवले ते आहे तर अशा पद्धतीने हीच आमची प्रार्थना आणि हेच आमची मागणी या गीतावर किंवा या प्रार्थनेवर कुठला बोल वाजवला जातो ते मी तुम्हाला सांगितलं. याशिवाय तुम्हाला काही अडचण वाटलं तर ती अडचणसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. मित्रांनो, बोल काळजीपूर्वक समजून घ्या, तो वाचतो कसा आहे समजून घ्या, त्याची ठेवण कशी आहे ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने सराव करा. जोपर्यंत तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येणार नाही तोपर्यंत तुमच्या वादनामध्ये गोडवा किंवा मिठास येणार नाही.
आणि हवा तशा प्रकारचा आनंद वादनामधला तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून काळजीपूर्वक हा व्हिडिओ एक दोन वेळा बघा, तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत बघा आणि छानसा सराव करा, म्हणजे तुम्हाला प्रार्थनेमध्ये वादन करताना कुठली अडचण येणार नाही. आणि जे सर्व आमचे शिक्षक बंधू आहेत की जे स्कूलमध्ये टीचिंग करतात त्या सर्व स्कूल बंधूंना विनंती आहे की त्यांनी या ठेक्याचा भरपूर सराव करा, म्हणजे आपल्या यानंतरच्या शाळेमध्ये